गणेश मूर्तींना पर्याय म्हणून कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणेश मूर्तींना सध्या मागणी आहे पण या मूर्ती पर्यावरणपूरक नसतात असा समज आहे कागदावर प्रक्रिया करून त्याचा वापर करून गणेश मूर्ती बनवल्या तर त्या पर्यावरणाला हानिकारक असल्याचा दावा भांडूपमधील एका गणेश कार्यशाळेनं केलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना पर्याय म्हणून कागदाच्या लगद्यापासून बनलेल्या मूर्त्यांची मागणी सध्या वाढत आहेत आणि ही या कागदाच्या लगद्यापासून बनलेल्या मूर्ती आहेत त्या पर्यावरणपूरक आहे असा दावा केला जातो आपण सध्या भांडूपमधल्या एका कार्यशाळेत आहोत ज्या ठिकाणी कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या ज्या मूर्त्या आहेत त्यांचं काम सध्या सुरू आहे शेवटच्या टप्प्यात या कागदाच्या लगद्यापासून बनलेल्या मूर्त्यांची मूर्त्यांवरची जी सजावट आहे ती केली जाते आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्त्या आहेत आणि कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या ज्या मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा फरक दिसून येत नाही आहे फक्त याच्यामध्ये वापरलं जाणारं जे जा तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे आपल्यासोबत यासंदर्भात बोलण्यासाठी डॉक्टर ओमप्रकाश दुबे आहेत सर कागदाच्या लगद्यापासून बनवल्या जाणाऱ्या ज्या मूर्त्या आहेत त्या तुम्ही या आपल्या कार्यशाळेत बनवत आहात नेमकं काय कशाप्रकारे तुम्ही ह्या मूर्त्या बनवता ह्या आम्ही गेल्या सात आठ वर्षापासून हे काम करतो आहे जसं हे विसर्जन झाला गण गण आपलं च अनंत चतुर्दशीच्या नंतर नवरात्रमध्ये आम्ही लगदा या बनवायचं कार्य चालू करतो कागद जे आहे ते आम्ही त्याच्या लगदा बनवायचं काम चालू करतो आणि ते कार्य आम्ही पहिलं लगदा बनवतो त्याच्यानंतर त्याच्या पूर्ण प्युरिफिकेशन केलं जातं जेवढी इंक आहे त्याचे ट्रीटमेंट केला जातो तीन तीन ते चार वेळा आम्ही ते ट्रीटमेंट करून टोटल इंक त्याच्यातली काढली जाते आणि त्याच्यानंतर आम्ही मार्च एप्रिलपासून मूर्त्या बनवायला चालू करतो आणि जवळजवळ जूनपासून आम्ही कलरिंगचे काम चालू करतो कलर वगैरे टोटल इको फ्रेंडली आम्ही वापरतो इथे या कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्त्या आहेत त्याची मागणी सध्या वाढत आहे असं या ठिकाणी दावा केला जातो तसेच या मूर्त्या पर्यावरणपूरक कशा आहेत त्याचं देखील विश्लेषण यावेळी या, या निमित्ताने करण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मयुर राणेचा अमोल पेडणेकर झी मीडिया मुंबई झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे